नमस्कार मित्रांनो, मी सागर गारवे आणि मी आपल्याला आज सांगणार आहे एक सुंदर अशी गोष्ट. ती गोष्ट तुम्हाला खूप आवडेल अशी मला पूर्ण खात्री आहे. तर मित्रांनो, एका शेतकऱ्याचा घोडा त्याच्याच शेतातील एका विहिरीत पडतो. ती विहीर कोरडी असते आणि तो घोडा त्या विहिरीमध्ये पडल्यानंतर जोर जोराने ओरडू लागतो. गावातील सर्व लोक जमा होतात, शेतकरीसुद्धा धावत येतो. तो घोड्याला पाहतो आणि बाहेर काढण्यासाठी ते असंख्य प्रयत्न करू लागतात, पण ते त्या घोड्याला बाहेर काढण्यासाठी असफल राहतात. आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत ते प्रयत्न करत राहतात, पण ते घोड्याला बाहेर काढू शकत नाही. तेव्हा शेतकरी हा विचार करतो की घोडा तर तसाही म्हातारा झालेला आहे, आता तो घोडा माझ्या काही एक कामाचा नाही आणि विहीरसुद्धा कोरडी झालेली आहे. त्यामुळे तो सर्व गावकऱ्यांना मदत मागतो की आपण या घोड्याला विहिरीतच बुजवून टाकू आणि या विहिरीत माती टाकून आपण विहिरीचाही प्रश्न सोडवू आणि घोड्याचाही. तर सर्व मंडळी तयार होते, सर्व लोक माती टाकण्यासाठी सुरुवात करतात. एक एक लोक माती टाकायला सुरुवात करतो, फावडे कुदळ्या घेऊन प्रयत्न सर्वांचे चालू होतात. पण जशी माती वरून खाली पडते त्या घोड्याला काही कळेनासं होतं. त्याला वाटतं हे काय सुरू आहे, कारण वरून माती पडत असते आणि त्याला आतमध्ये पडल्यामुळे लागलेलं असते, त्याला वेदना होत असतात. तर तो जोर जोराने आणखी ओरडू लागतो. पण काही काळानंतर त्याला समजतं की आता हे लोक आपल्या अंगावर माती टाकून आपल्याला बुजवून टाकणार आहेत, आपल्याला संपवून टाकणार आहेत. तेवढ्यातच तो उभा राहतो आणि ती पाठीवरची माती झटकून पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करतो. जसे जसे लोक वरून माती टाकतात तो पाठीवरची माती झटकतो आणि पुन्हा उभा राहतो. थोड्या वेळानंतर त्याचा ओरडण्याचा आवाज बंद होतो. म्हणून शेतकरी त्या विहिरीमध्ये डोकावून पाहतो तर काय, तो घोडा अंगावरची माती झटकून पुन्हा उभा राहत असतो. जशी जशी हे लोक माती टाकतात तशी तशी तो ते माती झटकून पुन्हा उभा राहतो. आणि असं करता करता मित्रांनो, बरीच माती त्या विहिरीमध्ये टाकल्या जाते आणि तो घोडा बराच वर येतो आणि लगेच तो कठडा ओलांडून त्या विहिरीच्या बाहेर पडतो. तर मित्रांनो, मला सांगायचं फक्त एवढंच आहे की आपल्या आयुष्यातही या वेगळं काहीच होत नाही. आपण जेव्हा खड्ड्यात पडतो तेव्हा त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी काहीच लोक येत असतील, पण त्या खड्डा बुजवण्यासाठी किंवा तुम्हाला त्या खड्ड्यात बुजवण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करत असतात. तुमच्यावर माती टाकण्याचा बरेच लोक प्रयत्न करत असतात. त्या काळात त्या वेळेत फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की तुम्हाला ती अंगावरची माती झटकून पुन्हा उभं राहायचं आहे आणि त्याच मातीवर उभं राहून तुम्हाला त्या विहिरीच्या बाहेर यायचं आहे मित्रांनो. आणि सर्वांना हे दाखवायचं आहे की हे आयुष्य जे तुम्ही दिलेलं आहे हे आयुष्य तुम्ही चांगल्या रीतीने जगायचं आहे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जगायचं आहे. आणि खड्ड्यात कोणी टाकलं आणि मी त्या खड्ड्यात कसा पडलो आणि माझ्यावर माती कोण टाकतंय ह्याचा विचार करण्यापेक्षा मी त्या खड्ड्याच्या बाहेर कसा येईल ह्याचा विचार जर का आपण केला तर नक्कीच आपण जीवनात यशस्वी होऊ मित्रांनो. तर ही माझी गोष्ट, ही माझी स्टोरी जर का तुम्हाला आवडली असेल तर त्या प्रत्येक मित्रासोबत, त्या प्रत्येक नातेवाईकासोबत शेअर करा की जो आज या अशा खड्ड्यात पडलेला आहे, जो आज निराश झालेला आहे, हताश झालेला आहे त्याच्या जीवनापासून, त्याला ही स्टोरी काहीतरी नवीन करण्याची उमेद देईल. त्यासाठी ही स्टोरी सर्वांशी शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.